नमस्कार, आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल. मी नीता माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. संध्याकाळची वेळ झाली होती आणि संध्याकाळी फ्रेश झाले आणि आता एक दोन दिवसापासून जरा बद्दल आहे, त्यामुळे आधीच वातावरण ठीक नसल्यामुळे एक आळशीपणा येतो आणि त्यात आज माझा मूड अजिबात चांगला नव्हता. मूड चांगला नव्हता म्हणजे काही राग आलेला होता किंवा काही झालं होतं असं काहीच नव्हतं, पण उगाच चांगलं वाटत नव्हतं. एक आळशीपणा आलेला होता, कोणाशी बोलायची इच्छा नव्हती आणि काही करायचीही इच्छा नव्हती. असं होतं आपलं कारण आपण मनुष्य आहे, सगळे दिवस हे आपल्यासाठी सारखे नसतात. एखादा दिवस असाही निघतो की त्या दिवशी आपल्याला असं वाटतं, आणि मी हे बरेचदा एक्सपिरियन्स करत असते, म्हणजे महिन्यातनं म्हटलं तरी चालेल. ॲक्च्युली जेव्हा आपले पिरियड्स चालू असतात तेव्हा आपले हार्मोनल चेंजेस होतात, त्यावेळी बरेचदा माझं असं होतं आणि त्याची आता घरातल्यांनाही सवय झाली आहे. पण तरीही कधी कधी एखादा दिवस असा निघतो ज्या दिवशी काहीच करावं असं वाटत नाही. हेही मला चांगलं माहिती आहे की हा फक्त माझा प्रॉब्लेम नाही आहे, बऱ्याच स्त्रियांसोबत मुलींसोबत हे होत असतं. कारण आपल्या बायकांचं असं असतं की आपण दिवसभर घरात असतो, तीच कामं करा, तीच माणसं, कधीकधी तर घरातून बाहेरही पडणं होत नाही, कुणाशीही बोलणंही होत नाही. त्यामुळे असं कधीकधी होतं की एकटं फील होतं आणि तेच करून कंटाळा आलेला असतो. तर संध्याकाळ झाली होती, संध्याकाळची मी माझे फ्रेश झाले आणि संध्याकाळचं जेव्हा मी फ्रेश होते तेव्हा जर बाहेर जायचं नसेल तर मी फक्त मॉइश्चरायझर लावते किंवा मग रोज वॉटर स्प्रे करते. आणि वातावरण 2-3 दिवसापासून सारखंच आहे, त्यामुळेही कदाचित असं असू शकतं. संध्याकाळचा दिवाबत्ती केला, देवाजवळ प्रार्थना केली आणि कधीकधी संध्याकाळच्या वेळी ही इतकी एनर्जी असते, म्हणजे असं वाटतं की झोपेतून उठल्यानंतर एक नवीनच दिवस उगवला आहे. पण कधीकधी असाही दिवस असतो, कारण परत मी म्हणेल की आपण मनुष्य आहोत आणि एका घरात आपण 3-4 वेगवेगळे व्यक्तिमत्व राहतो, सगळ्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण आपल्या स्त्रियांना सगळ्यांची मनं सांभाळून आपलंही मन सांभाळावं लागतो आणि त्यातून जर एखादा दिवस असा निघाला तर मात्र आपली चिडचिड होते. रियांशची ही बऱ्याच वेळपासून रडारड चालू होते आणि आज मी त्याच्यावर काहीच ओरडली नाही, त्याला मारलं नाही किंवा काहीच असं केलं नाही, मी अगदी शांतपणे त्याला शिक्षा देत होते. तर त्याने केलं असं की स्कूलमधून आल्यानंतर त्याला तासभर टी व्ही मिळतो बघायला, कधीतरी थोडासा वेळ जास्त होतो आणि या वेळेत जोपर्यंत तो टी व्ही बघत असतो त्यानंतर मी त्याला थोडासा अभ्यासही देऊन देते, जोपर्यंत माझं एडिटिंगचं काम होतं कधीकधी आणि कधीतरी मी झोपते, तर तोपर्यंत ही त्याची दोन्ही कामं होतात, म्हणजे रायटिंगचं काम असेल तर रायटिंगचं काम देऊन जाते. तर आज त्याने मी झोपेतून उठले तरीही टी व्ही चालू होती आणि ऑलरेडी माझा मूड खराब होता, त्यामुळे मी त्याला आज खाली खेळायला जायला नाही म्हटलं आहे. त्याला खाली खेळायला जाऊ देणार नाही हीच त्याची आजची शिक्षा असणार आहे आणि ही शिक्षा त्याला खूप मोठी वाटतं, कारण खेळणं म्हणजे अगदी आवडीचा विषय आहे त्याचा. आणि अशी शिक्षा दिलीत ना की बरोबर त्याला उद्या कळेल की आपण टी व्ही बंद करायला पाहिजे, नाहीतर आजही आपल्याला जायला मिळणार नाही. तर खूप रडलेला तो, नेहमी असं होतं की तो रडतो आणि मग मी म्हणते की चल ठीक आहे उद्यापासून नाही करायचं, आज तू जाऊ शकतोस. पण आज मात्र मी ठाम होते की आज जर शिक्षा दिली नाही तर उद्याही तो तसंच करेल आणि त्याला सवय लागेल, तर हेच बेटर ऑप्शन आहे. पण कधीकधी त्याचं रडणं ऐकावंसं वाटत नाही, ती चिडचिड ऐकावीशी वाटत नाही, पण आज मी मेंटली प्रिपेअर होते की ऑलरेडी मला चांगलं नाही वाटत आहे तर चला ह्याचं रडणंही ऐकते पण ह्याला आज जाऊ देणार नाही. मारल्यापेक्षा किंवा ओरडल्यापेक्षा जर अशी शिक्षा दिली तर ती जास्त मोठी शिक्षा वाटते लहान मुलांना. आणि आज तर मी त्याला रडूच देणार आहे, किती वेळ रडतो आज मीही बघणार आहे. आणि माझं मी जे काम संध्याकाळचं होतं ते मी करते आहे. प्रत्येक दिवशी आपला मूड चांगला राहू शकत नाही, प्रत्येक वेळी आपण पॉझिटिव्हच राहावं असंही काही नसतं. कधीकधी निगेटिव्ह विचारही येतात, निगेटिव्हिटी वाटते, चांगले विचार येत नाही, पॉझिटिव्ह फील होत नाही, तर हे अगदी नॉर्मल आहे. कधीकधी होतं असं, ॲक्च्युली आपल्यालाच वाटतं नंतर की मी का असं वागले किंवा काय झालं आहे, मला काहीच झालं नाही तरी मला असं का वाटतं आहे, पण ते अगदी नॅचरल आहे. माझ्यासोबतच नाही, आय थिंक सगळ्यांसोबत हे होत असेल. आणि तुमच्यासोबतही असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा. तर बरेच दिवसापासून हे जे प्लांट आहे
त्याचे पानं तुटलेली आणि फेविक्विक नव्हतं, त्यामुळे ते तसेच पडून राहतात आणि मी केल्याशिवाय त्याला कोणीच हात लावणार नाही. जोपर्यंत मी ते करणार नाही तोपर्यंत त्याची पानं तशीच राहतील. सो फायनली फेविक्विक आणलं आणि त्याची आता पानं जोडते आहे. एका कोपऱ्यात झाड असलं ना की जरा फ्रेश वाटतं. आणि आत्ता सध्या इनडोअर प्लांट्स मला आणायचे आहे घरात, थोडी तरी झाडं पाहिजेत, छोटी का असेना पण पाहिजे आहेत. त्यांनी पण एक पॉझिटिव्हिटी येते आणि जरा छान वाटतं, म्हणजे झाडांना पाणी दिलं किंवा मग कटिंग करणं त्याची, यामध्येही थोडासा वेळ घालवला ना आपण तर खूप छान, एकदम मन फ्रेश होतं. त्यामुळे इनडोअर प्लांट्स आणायचा माझा विचार आहे, आय होप लवकरच आणेल. मूड कसाही असला तरी स्वयंपाक आपल्या बायकांना चुकणार आहे का? आणि त्यातही संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे खूप मोठा प्रश्न, रोजच प्रश्न असतो. आणि त्यात मला असं वाटत होतं की आज काहीतरी ठीकठाक बनलं पाहिजे आणि ती पटकन बनलं पाहिजे, म्हणजे त्यात माझा खूप वेळ जायला नको. म्हणून मी आज मुगाच्या वड्याची भाजी करायचं ठरवलं. ॲक्च्युली मुगाच्या वड्याची भाजी अश्विनला आवडत नाही. या वड्या ज्या आहेत त्या मी मागच्या वर्षी आणल्या होत्या आणि त्या अजूनही तशाच आहे, डब्बाभर आणल्या होत्या आणि अर्धा डब्बा फक्त संपला आहे. कारण अश्विनला आवडत नाही म्हणून मी ते जास्त बनवतच नाही, कारण त्यांना वाटत होतं की ते अनहेल्दी आहे. तर त्यांना आत्ता मी तेच सांगते आहे की मुगाच्या वड्या म्हणजे जे खडे मूग असतात त्याला भिजत टाकले, छान स्प्राउट्स येऊ दिले, त्याची हिरवी जी साल असते ती निघून जाते आणि त्यानंतर त्याच्या वड्या टाकल्या आहेत. त्यानंतर त्यांना कळालं की ते अनहेल्दी नसतं, तेही हेल्दीच आहे. त्यामुळे आज वड्याची भाजी आणि फक्त चपात्या बनणार आहेत. आणि अश्विनचं असं असतं की काम त्यांचं संध्याकाळी लवकर संपतं कधी कधी. जेव्हाही लवकर संपलं तेव्हा ते किचनमध्ये येतात, काही हेल्प हवी आहे का विचारतात, काय करते आहेस, ॲटलीस्ट कांदा तरी कापून देतात. आणि नाही काही असलं तरीही किचनमध्ये उभे राहतात, गप्पा होतात. यावेळी कुठल्याही विषयावर किंवा मग ऑफिसमध्ये काय झालं किंवा माझं काहीतरी मी सांगत असते की दिवसभराचं काहीतरी झालं असेल तर असा वेळ जातो. तर अशी ही एक त्यांनाही सवय लागली आहे की किचनमध्ये येऊन उभं राहायचं. आणि म्हटलं चला आता पटापट वड्या आणि चपात्या बनवते, भाजी आणि चपाती. आणि छानपैकी सगळं झालं की बाहेर फिरायला जाणार आहे. जरा बाहेर पडलो की आपला मूड फ्रेश होतो, फ्रेश हवा घेतली की फ्रेश होऊन जाते एकदम. म्हणून पटापट स्वयंपाक बनवते, जेवतो आणि त्यानंतर मग थोडं वॉकला जाऊया, छान कुठेतरी बाहेर बसणार, त्यामुळे मूड अगदी फ्रेश झाला पाहिजे. तर माझं तर हे असं होतच असतं, तुमच्यासोबत होतं का मला नक्की सांगा. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग आपण भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.